आटपाडी तालुक्यात भाजपला अच्छे दिन। देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गाळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एकचा पर्याय आहे, नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी। त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय। सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला अच्छे दिन आले आहेत। भाजपने सरळ सरळ झालेल्या लढतीत 15 ग्रामपंचायतीत सत्ता आणली आहे, तर अवघ्या 5 ग्रामपंचायतीत सेनेची म्हणजेच तानाजी पाटील गटाची सत्ता आली आहे। कुरुंदवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली, तर इतर 4 ग्रामपंचायतीत संमिश्र सत्ता आली आहे। आटपाडी तालुक्यात यावेळी भाजपने जोरदार ताकद लावली होती। भाजपात अजिबात गटबाजी होताना दिसली नाही। आमदार गोपीचंद पडळकर गट, माजी आमदार राजेंद्र देशमुख, अमरसिंह देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख आणि या सर्वांच्या खांद्याला खांदा लावत खासदार संजय पाटीलही प्रचाराच्या आखाड्यात उतरले होते। या सर्वांनी गावोगाव सभा घेतल्या, गाव पिंजून काढली। त्यांच्या या एकच्या जोरावर तालुक्यात भाजपला अच्छे दिन आले आहेत। दुसऱ्या बाजूने तानाजी पाटील एकटेच या सर्वांना टक्कर देत होते। भाजपच्या वज्रमुठी समोर त्यांचा निभाव लागला नाही, पण त्यांनी भाजपला झगडायला लावलं। दिगंजी सारखे मोठे गाव तानाजी पाटलांच्या ताब्यात गेलं। झरेचा निकाल गोपीचंद पडळकरांना आत्मपरीक्षण करायला लावणारा। आमदार गोपीचंद पडळकरांचं होमग्राऊंड असलेल्या झरे या गावात भाजपला विजयासाठी खूप संघर्ष करावा लागला। आमदार अनिल बावर गटाचे रमेश उर्फ बंडू कातुरे यांनी एकट्याने भाजपास मेटाकुटीला आणले। झऱ्यात ते एकाकी लढत होते। त्यांच्या विरोधात आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार राजेंद्र देशमुख, माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख व खासदार संजय पाटील अशी दिग्गज मंडळी कातुरेंच्या विरोधात मैदानात उतरली होती। आमदार पडळकरांनी तर तळच ठोकला होता। या सगळ्यांना कातुरे यांनी झगडायला लावलं। रमेश उर्फ बंडू कातुरे यांच्या विरोधातले पडळकर गटाचे उमेदवार उमेश पाटील यांना 1244 मते पडली, तर बंडू कातुरे यांना 1195 मते पडली। अवघ्या 49 मतांनी त्यांचा पराभव झाला। पडळकर गटाने इतकी ताकद लावूनही झालेल्या मतदानापैकी जवळपास निम्मी मते कातुरे यांनी घेतली। कातुरे यांना झालेले मतदान पडळकरांसाठी आव्हान आहे। त्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारं हे मतदान आहे। पडळकरांच्या सभा मोठ्या असतात, सभेला गर्दी असते, पण तिकडे सभेला माणसंच येत नसल्याने कातुरेंच्या पॅनलला इतके मतदान कसे होते याचा विचार करावा लागेल। आटपाडी तालुक्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व नगण्य। आटपाडी तालुक्यात माजी आमदार सदाशिव पाटील गटाचे व पर्यायाने राष्ट्रवादीचे अस्तित्व फारसं दिसलं नाही। बाबर गट आणि भाजप गट असं दोनच गट तिथे प्रभावी दिसले। अंतर्गत कुरघोड्यात राष्ट्रवादीचे पाणीपत होताना दिसत आहे। राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हनुमंतराव देशमुख, त्यांच्या पत्नीचा व मुलांचा त्यांच्या गावात पराभव झाल्याची नामुष्की राष्ट्रवादीवर ओढवली आहे। हनुमंतराव देशमुख आणि सदाशिव पाटील गटात सुप्त संघर्ष आहे। पाटील गटाने त्यांना ताकद दिली की हुलकावणी दिली हा संशोधनाचा भाग आहे। या निमित्ताने आटपाडी तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद नगण्य असल्याचं अधोरेखित झालं आहे। आमदारकीचे स्वप्ने पाहणाऱ्या वैभव पाटील यांना अंतर्गत मतभेद बाजूला सारून आटपाडी तालुक्यात पक्ष बांधणी करायला हवी, तरच त्यांची आमदारकीची वाट प्रशस्त होऊ शकते। अन्यथा देशमुख किंवा पडळकरांच्या मेहरबानीची वाट पाहावी लागेल। पक्षांतर्गत सुरू असणाऱ्या कुरघोड्या कमी करून पक्ष बांधायला हवा। पक्षांच्या लोकांना ताकद द्यायला हवी, अन्यथा राष्ट्रवादीचाच कार्यक्रम दिसला तर नवल वाटणार नाही। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते।
तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाईल्सचे भव्य दालन मयूर टाईल्स. आमचा पत्ता कराड रोड विटा.